विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या तिघांवर दखलपात्र गुन्हा दाखल। कडेगाव तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचे आदेश। आंदोलन स्थगित। कडेगाव तालुक्यातील पत्रकार सूरज जगताप यांच्या मारहाण प्रकरणी गेले 6 दिवस विटा तहसील कार्यालयासमोर पत्रकारांच्या वतीने सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन आज दिनांक 3 मार्च रोजी स्थगित करण्यात आले। पत्रकारांच्या मागणीप्रमाणे या हल्ल्यातील वाळू तस्कर हनुमंत वाघमोडे, जयपाल वाघमोडे आणि धैर्यशील बाबर या तिघांवर पत्रकार संरक्षण कायद्यासह IPCच्या कठोर कलमा अन्वये चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच जिल्हाधिकारी सांगली यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कडेगावच्या तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत। सदर मारहाणीची घटना ही दिनांक 20 फेब्रुवारी रोजी घडली होती। पत्रकार सूरज जगताप यांनी कडेगावचे तहसीलदार आणि प्रांत यांना वाळू तस्करीची माहिती व्हॉट्सअप मेसेजद्वारे दिल्यानंतर लगेचच अवघ्या काही मिनिटात मारहाण झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केले होते। मात्र हल्लेखोर तसेच कडेगावचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यावर या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली होती। मात्र पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने राज्य मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर आणि वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयासमोर पत्रकारांनी दिनांक 25 फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनाला सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने विटा आणि कडेगाव तालुक्यातील पत्रकार सहभागी झाले होते। पत्रकार हल्ल्यातील दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली होती। गेले 6 दिवस हे आंदोलन सुरू होते। या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी विटा आणि कडेगाव तालुक्यासह वांगी, भिलवडी आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। काही ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको करत पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा दिला। या आंदोलनास सांगली जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक संघटनांनीही पाठिंबा व्यक्त केला होता। या आंदोलनादरम्यान आमदार, खासदार, राज्यमंत्री यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हल्लेखोरांची गय करणार नसल्याचे आश्वासन दिले होते। तसेच जनतेतून दबाव वाढत असल्याने अखेर पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे मान्य केले। त्यानुसार या हल्ल्यातील वाळू तस्कर हनुमंत वाघमोडे, जयपाल वाघमोडे आणि धैर्यशील बाबर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यासह IPCच्या कठोर कलमा अन्वये चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच प्रशासनाने तहसीलदार यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि आदेश प्राप्त झाल्यानंतर विटा येथे आज पत्रकारांनी जल्लोष करून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सांगता केली।